थैंक यू सर. गुड, वेरी गुड मिस्टर पाठरे. पाठरे सर. पाठरे, वेरी गुड प्लानिंग मिस्टर पाठरे, वेरी गुड प्लानिंग. एंड द कॉन्सेप्ट इज ऑल्सो वेरी गुड. प्लीज गिव मी सम टाइम मिस्टर पाठरे. मिस्टर पाठरे सर. मिस्टर पाठरे, आई थिंक महाराष्ट्रियंस आर नॉट सो मच प्रोफेशनल. व्हाट डू यू मीन? बघितले लगेच रिएक्ट होते त्याचे. काय मिस्टर पाठरे, बिझनेस करायचे म्हणजे जिभेवर गुड आणि डोक्यावर बर्फ ठेवावे लागते. मी काय म्हणते ते समजते ना तुम्हाला? बी प्रॅक्टिकल मिस्टर राम. ओके, वी आर रेडी टू मार्केट अँड सेल युअर प्रोडक्ट. यू आर गोइंग टू गेट बल्क ऑफ ऑर्डर्स. हाऊ कॅन यू फिनिश दिस ऑर्डर? इट्स व्हेरी डिफिकल्ट मिस्टर पाठरे. मिस्टर पाठरे, व्हाय डू यू थिंक इट्स सो डिफिकल्ट? म्हणजे हे बघा पाठरे, तुमचे सगळे कामगार असते ते सगळे मराठी असते आणि गणपतीला, दिवाळीला, होलीला 15-15 दिवस दांडी मारते आणि तसे बी रोज संध्याकाळी 5 वाजले की घरी जायची घाई करते. यू आर परफेक्ट मिस्टर देसाई. ये ऑर्डर हम इन्हें दे देंगे और ये कंप्लीट नहीं कर सकेंगे तो इसका जिम्मेदार हम होंगे एंड इट इज गोइंग टू स्पॉइल आवर कंपनीज रेपुटेशन. यस श्योर सर. हे बघा मिस्टर पाठरे, एवढ्या मोठ्या लेवलचा बिझनेस तुम्हाला जमणार नाही. बेटर तुम्ही एक काम करा, हे तुमची जे रेसिपी आहे ना ते आम्हाला विकून टाका आणि त्याचे प्रॉफिट मध्ये आम्ही तुम्हाला 40% पार्टनरशिप देते घर बैठे. काय झालं मिस्टर राम? इतकी वर्ष मुंबईत राहूनही तुम्ही मराठी माणसाला ओळखलेलं दिसत नाही. तो ना करता नक्कीच नाही. हा, सणा समारंभामुळे प्रश्न निर्माण होतात बरोबर, पण पैशांसाठी संस्कृती नाही विसरलो आम्ही. आणि राहिला प्रश्न मराठी माणसाच्या अस्तित्वाचा, ऐकाल ना तर तुमच्या अंगाला खास सुटेल आणि परत सुटा ठेवण्याला पाहिलं. कारण भूतकाळ तुम्ही विसरताय. मोठभर मावळ्यांना घेऊन औरंगजेबाच्या साम्राज्याला खिंडार पाडणारे छत्रपती शिवाजी महाराज मराठी होते. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणारे संत ज्ञानेश्वर मराठी होते. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा करणारे पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मराठी होते. इंग्लंडला ज्यांच्या मेंदूची गरज पडावी ते लोकमान्य टिळक मराठी होते. एका चुडीने फ्रान्सचे राजकारण हादरवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी होते. अजून ऐका, भारताची राज्यघटना लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर, भारतात चित्रपट सृष्टी आणणारे दादासाहेब फाळके, सलग 9 चित्रपट हिट देऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवणारे दादा कोंडके, हे सगळे मराठी होते. अख्ख्या जगाला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारी गान कोकिळा लता मंगेशकर मराठी. शेन वॉनच्या स्वप्नात येऊन त्याच्या फिरकीची धुलाई करणारा सचिन तेंडुलकर, हे सगळे मराठी आहेत. हॅलो मिस्टर अय्यर, सुपरस्टार म्हणून तुम्ही ज्याला टोक्यावर घेऊन मिळवता ना ते रजनीकांत सुद्धा मराठी आहेत. गल्लीतल्या छोट्याशा ऑफिस पासून ते गगनचुंबी इमारतीमधील ऑफिस पर्यंत विविध जाती धर्माच्या लोकांच्या पोटाची भूक वेळेत भागवणारे मुंबईचे डबेवाले मराठीच. अजून बरीच उदाहरणं आहेत देऊ? नाही 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 नाही, ऍक्च्युली आम्ही तुमचे कॉन्फिडन्स चेक करत होते. आम्ही फुल ऍग्री आहे तुमचं बरोबर. 70% तुमचं, 30% आमचं मिस्टर पाठरे. नाव युअर बॉडर इन फायनल. Feel fine.